अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील एका गावामध्ये अल्पवयीन मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एका संशयिताविरुद्ध जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मुलीच्या पित्याने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित गोपाळ पाळधी याला अटक करून जामनेर न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाने 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे, तर पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जयसिंग राठोड हे करत आहे। जामनेर तालुक्यातील वाघर येथील गोकुळ सुनील पाळधी असे अटक केलेल्या इसमाचे नाव आहे, तर 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने 12 मे रोजी दुपारी 3:30 वाजेच्या सुमारास गावातील राहत्या घरात आत्महत्या केली होती। तिच्या वडिलांच्या फिर्यादीवरून जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे। संशयित आरोपी आणि मयत तरुणीच्या दरम्यान प्रेमसंबंध होते, मात्र तरुणीचे लग्नसंबंध निश्चित झाले होते, पण मुलीचे वय पूर्ण झाल्यानंतर विवाह होणार होता, मात्र संशयित आरोपी गोपाळ याने तिला लग्न मोडायला सांगितले, नाहीतर मी प्रेमसंबंधाबद्दल माहिती सांगेल अशी धमकी दिली। तरुणीने आई वडिलांची बदनामी नको म्हणून लग्न मोडले, मात्र संशयित आरोपी गोपाळ याने तरी देखील तुझे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करेल असे सांगून पैशाची मागणी करू लागला। त्यामुळे संशयित तरुणाच्या वारंवार होणाऱ्या जातास कंटाळून 12 मे रोजी दुपारी 3:30 वाजता तरुणीने आत्महत्या केली आहे। त्यामुळे तिच्या पित्याने जामनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली होती। यावरून पोलिसांनी संशयित गोपाळ पाळधी याला अटक करून जामनेर न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाने 3 दिवसाची पोलीस कोठावडी सुनावली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जयसिंग राठोड हे करत आहे। या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jvnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।